नमस्कार मित्रांनो, यूट्यूबच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज 9 मे 2021 मातृदिन, या मातृदिनानिमित्त मला आईविषयी माझ्या भावना व्यक्त करायच्या। स्त्री म्हणजे एक वाट, अशक्य ते शक्य करून दाखविणारी, अन्यायाला न्याय मिळवून देणारी, आणि हो एवढंच नाही तर स्वचुकांचा त्याग करून दुःखांना कवटाळणार। स्त्रीच्या जीवनात 3 जन्म आहेत। पहिला म्हणजे तिचा जन्म झाला, दुसरा म्हणजे तिचा विवाह झाला, आणि तिसरा म्हणजे तिचं बाळंतपण। बाळंत शब्दाची फोड केली तर बाळ अधिक अंत म्हणजेच बाळंत, आणि या शब्दाचं स्पष्टीकरण करायचं झालं तर बाळंत होताना यदा कदाचित तिचा जीवी जाऊ शकतो, ही प्रक्रिया म्हणजे बाळंत। एकदा एक माऊली हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी ऍडमिट केली। डॉक्टर तपासून बाहेर आले आणि तिच्या नवऱ्याला म्हणतात, परिस्थिती कठीण आहे, काय करायचं। नवरा बिचारा घाबरला आणि डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर साहेब काय करा, माझी बायको वाचली पाहिजे। सासू सासरे आले, तेही म्हणाले, डॉक्टर साहेब काय करा, आमची सून वाचली पाहिजे। तेवढ्यातच तिचे आई वडील आले। आई वडील म्हणतात, डॉक्टर साहेब काही झालं तरी चालेल, आमची मुलगी वाचली पाहिजे। तेवढ्यातच भूल देणारे डॉक्टर आले। ते भूल देईपर्यंत, भूल चढेपर्यंत टेबलावर असलेली माऊली डॉक्टरांना कळवळून म्हणते, डॉक्टर साहेब काही झालं तरी चालेल, मी हात जोडून विनंती करते, माझं काही होऊ द्या, पण माझं बाळ वाचलं पाहिजे, माझं लेकरू वाचलं पाहिजे, हे फक्त आणि फक्त आईच बोलू शकते। होणाऱ्या बाळाला वाचवण्यासाठी स्वतः मरायला तयार होणारी आणि मरणाच्या दारात जाऊन सुद्धा एका नवीन आयुष्याला जन्म देणारी फक्त आईच असा त्याग करू शकते। धन्यवाद।